नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण रोज मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. रोज मोदक बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा भरून. त्यानंतर पिस्त्याचे काप घेतलेले आहे करून आणि रोज पेटल घेतलेले आहे. तर हे मी बाजारातून विकत आणलेले नाही, तर मी घरी बनवलेले आहे. गरम तव्यावर गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि गरम तव्यावर व्यवस्थित रोस्ट करून घ्यायच्या. तर आपले घरच्या घरी रोज पेटल्स तयार होतात. तर आपल्याला मोदक करण्यासाठी सर्वात अगोदर पनीर बारीक करून घ्यायचं आहे. तर मी ते हाताने व्यवस्थित तुकडे करून टाकायचे आहे, जेणेकरून हे पनीर सॉफ्ट झालं पाहिजे. तर बघा, इथे मी पनीर छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक गॅसवर पॅन ठेवायचं आहे. पॅनमध्ये मी एक चमचाभर तूप टाकलेलं आहे. तूप टाकल्यानंतर लगेचच यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी यामध्ये पनीर टाकलेलं आहे. पनीर टाकल्यानंतर थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर आणि साखर टाकायची आहे. एक मिनिटभर व्यवस्थित पनीर परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो. त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण मिल्क पावडर घेतलेली होती ती यामध्ये टाकायची आहे. मिल्क पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये साखरसुद्धा टाकायची आहे. तर तीनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, साखर पनीर आणि मिल्क पावडर. तुम्ही यामध्ये डेसिकेटेड कोकोनटसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं रोज सिरप टाकायचं आहे रोजचा फ्लेवर येण्यासाठी. आणि थोडेसे मी यामध्ये पिस्त्याचे कापसुद्धा टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला वेलची पावडर आणि रोज पेटल्स टाकायचे आहे, किंवा तुम्ही रोज पेटल आणि पिस्त्याचे काप मोदकाला नंतरसुद्धा लावू शकता. पण मी नंतरसुद्धा थोडे ठेवलेले आहे आणि यामध्येसुद्धा थोडेसे टाकलेले आहे. 2 ते 3 मिनटं मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. मिश्रण अगदी सॉफ्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे. आता गॅस बंद करायचे आहे आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. जास्तसुद्धा थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग मोदक आपले बनणार नाही. तर बघा, थोडंसं गरम असतानाच आपल्याला याचे मोदक करून घ्यायचे आहे. जास्त गरम किंवा थंड करायचं नाही. तर आता मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर त्यावर जे आपण पिस्त्याचे काप ठेवलेले होते आणि रोज पेटल्स, ते त्यावर थोडेसे भुरभुरून घ्यायचे. आपण जास्त थंड झाल्यावर जर मिश्रणाचे मोदक केले तर मिश्रण अगदी ड्राय होतं आणि मोदकसुद्धा क्रॅक होतात. तर त्यासाठी तर बघू शकता आता मी असे व्यवस्थित पिस्त्याचे काप आणि रोज पेटल्स भुरभुरून घेतले. त्यानंतर आपल्याला छोटा गोळा करून दोन्ही साईडनी व्यवस्थित दाबून भरायचं आहे, म्हणजेच आपले मोदक अगदी छान होतात. अशा प्रकारे दोन्हीही मोल्डमध्ये व्यवस्थित थोडं थोडं करून सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने प्रेस करून त्याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे. कडेने जे निघालेलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित आपला मोदक बनवून तयार होतो. तर बघू शकता अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊया. प्रत्येक वेळी मोदक करताना त्याला तूप लावायची गरज नाही. 1 ते 2 मोदक सहज होतात, त्यानंतर आपल्याला तूप लावायची गरज पडते. तर अशाच प्रकारे मी दुसऱ्यासुद्धा मोदक बनवून घेते. आपण या मिश्रणामध्ये कोणताही पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही, तर फक्त रोज सिरप आणि मिल्क पावडर, साखर आणि पनीर यापासून आपले हे रोज मोदक बनून तयार झालेले आहे. तर हे मोदक तुम्हाला कसे वाटले? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.